आतापासूनच रडायला लागली आमदार तो हे गाईज गुड मॉर्निंग, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. जस्ट मॉर्निंग झाली आहे, एकचं लग्न आहे, त्यासाठी आम्ही इथे स्टे करत होतो या रूम वरती. आता जाणार होतो आपण लग्नासाठी. पहिल्या त्याच्या अगोदर आपण सगळे पॅकिंग वगैरे करणार आहोत, कारण की ही रूम आपल्याला सोडायची आहे लग्नामधून, डायरेक्ट आपल्याला घरीच जायचं आहे. या साईडला माझी आई रेडी झाली आहे. आई एकदम टकाटक ए भवाने, चल पटापट कपडे घाल. टिकली ह असं बघता इथं ठेवलेलं टिकली नाही भेटली मला, मी दुसरा टिक्का लावले. ए टिकली आहे का रे? हा अरे स्मरण होता ना, उघडं का झालं तुम्ही सगळं? तो द्या आईला पाहिजे. तर गाईज आपले भाऊ आलेत, भरपूर लांबून आलेत. भावा कसा आहेस? कसा आहेस? कुठं आले भाई तू? श्रीवर्धन वरून. आपले ब्लॉग कधीपासून बघतो जरा सांग सगळ्यांना. सांग भाई, दीड वर्ष झालं असं ब्लॉग बघतो. कसं वाटतं माझे ब्लॉग? मस्त, एक नंबर. ओरिन सारखं नखर प्यारम लावली. पॅकिंग करून घे आपली, नाश्ता करून घेतो. आवाज दे, लाईट लाव. बोलू, लाईट गेली आता काय करतो? एसी पण बंद पडली भाई, एवढा गरम होत ना रूम मध्ये. 2 मिनिटासाठी कुठे लाईट गेली आहे पण भाई, गरम एकदम खतरनाक होते. पसारा किती आहे? हे सब पसारा आहे ना, तू निकालने वाला आहे, देख मत. बेकदर उमसनेचे विक्रम भाई, तुने भी इतनो सा वड़ा पाव लेके आओ भी, छह तो ज्यादा लेके आने बना ही नहीं पा रहा था. तो मालूम है ना, छह वड़ा पाव किधर जाएगा, दिखेगा भी नहीं. मैं ये की खाया कैसा? चार भरपूर टाइम झाले आणि सगळ्यांना टाइम काढला नुसतं. बाबा आमचं नको सांगू, नवरा येऊन मांडवा बसले आम्ही, एक घंटा झाला सांगतो. काय नाही, थोडासा टाइम झाला, बाकी एक दोन रील्स पण बनवल्या. सो निघालो इकडे या साईडला, ड्रायव्हिंग करतो भाऊ आपला. आता पटापट जाऊ, काय करायचं लग्नामध्ये जाऊन मस्त पैकी 4 दाणे टाकणार आणि मग लग्न लागणार त्यांचं, ते एन्जॉय करणार, आपण घरी निघणार. सो मस्त पैकी आता गाडी काढली तर जाऊयात. काहीच मस्त वाटतंय गावाकडे आलं की असं काहीतरी मस्त बघायला भेटतंय, आणि भरपूर लांब आलो आम्ही तर त्याच्यामुळे भारी वाटतं सकाळचं. संध्याकाळचं तुम्हाला हा लोकेशन असेल बघायला भेटला, आणि यावेळी मी दाखवते तुम्हाला. कसा किती हँडसम दिसते आमचा, जाम गोरा दिसते रे, हिरो हिरो. चला भाऊजी, भेटायला पण ठेव. आतापासूनच रडायला लागली थांब जरा. रात्री थांब
पाहिजे. तर गाईज माझं तर जस्ट जेवण झालंय, आता हे तर सगळेजण जेवायला बसले या साईडला. इथे माझ्या आई बसली, यांचा जेवण झाला सगळ्यांचा. इथे माझी तर आई बसली आहे, साधा कामच नाही, फार सपाट केले चवलीची भाजी. सगळी जेवण उठली कमी. लग्न वगैरे तर जस्ट झालं आताच, आणि आता आम्ही निघालो जेवण वगैरे करून. वहिनी तू आमच्या गाडीत येते, चल ना तुला बसतो तो डिक्की वरती. दादा वहिनीला घ्यायचं गाडी आपले, तिला नको ना आपल्या गाडी खाली पुकार बंकच नको ना. चला इकडे शिकलो हिला घरात जायचे, जाऊ दे हिला पटकन. एक शीट कोण येईल गाडी अख्खी पॅक आहे माझी. हा घे 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 जा विक्रम आम्ही, पण तरी ना लागा होणार, इकडे जागा जास्त लागे नाही. मी ना मेन हा दुसरा काही नाही. चला बाय बाय बसा. तर काही जस्ट निघालो आम्ही, कार वगैरे काढली, आमची दुसरी गाडी तर पाठवून येईल. टेम्पो एक आहे, सगळेजण त्याच्यामध्ये येतील. आम्ही जेवढे जण आले तेवढे या कार मध्ये निघालोय. आता काही प्यायचं का थंडा बिंडा तुम्हाला सांगा, जर प्यायचं असेल तर बोला. कोणच्याकडनं होणार आहे नीरा बिरा ते पण सांगा. बंटी दोन हात वरती डायरेक्ट. काही इथले जे रस्ते आहेत ना ते भरपूर सुंदर आहेत, म्हणजे बघण्यासारखं आहे, एकदम भारी वाटतं वातावरण. तर आणले आई कुठे भेटले आईने डेंजर कुठे आणले. एक्सचेंज केला आपण गाईज. हे फळ बोलता कुठे भेटत नाही, कोणते फळ आहेत तुम्ही सांगा जरा कमेंट मध्ये, मी खाऊन बघतो पहिला, टेस्ट सांगतो कशी आहे. आंबट आहेत, आयुष्य पण भारी होतो दादा, जाम भारी आहेत. हा भारी आहेत ना, कुठे भेटत ना दादा, कोलाडला असे भेटत ना का विकत. भारी रे खरोखर भारी. अरे पहिल्यांदा असे फळा खायचे माझ्या वेगळे इतर योग्य लागते कसं बघ पहिले मग आवड ना म्हणून असे जंगल पण एकच घे योग्य एक तुका दे ना इकडे त्यांच्या दोन तीन घे. आता तो बोलत आता म्हणून दोन तीन देतोय जस्ट आलो करायचे ते गाडीमधून. आता बॅग वगैरे काढून घेऊयात आपण, त्याच्या अगोदर सर्वात पहिला आपल्याला भेटायला आली आहे. काय झालं काय झालं काय झालं बाबा, काली झाली तू काली झाली. रोज मला टाकून जाते यार तू, मला किती कंटाळा आला माहित आहे का यार, उचलून घे आता मला घे. आहे ना मी आहे ना. हे जुली मला बघून एडीस होते दरवे अशीच करते. शेवपुरी शेवपुरी काय झाला बंटी. तर काही जस्ट फ्रेश वगैरे झालोय आणि डायरेक्ट झोपायला चालू, जाम थकलोय गाडी वगैरे चालून. त्याच्यानंतर डायरेक्ट बेडरूम मध्ये आलो. आता सगळं काय एन्जॉय वगैरे दाखवलं तुम्हाला पूर्णपणे,
आम्ही हळद पण दाखवली आणि या व्लॉगमध्ये लग्न सुद्धा दाखवलं. जजेन मला नॉर्मल शूट करायला भेटलं, ते सगळं काय मी व्लॉगमध्ये दाखवले. उद्या तर चाललो आपण एकवीरच्या पालखीला, तर भरपूर मजा येणार आहे. तर नक्की तो व्लॉग तुम्हाला बघायला भेटणार आहे, भरपूर सुंदर शूट करण्याचा प्रयत्न करेल. जर हा व्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर काहीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की असेच नवीन नवीन ब्लॉग तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला भेटतील. भेटू आहेत अशाच नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय गाईज.